छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला लढाईला जायचे, आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय आणि ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आजचा हा स्पर्धा जरी असेल तरी पण पोवाडा म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला रणांगणात युद्ध खेळायचे त्यावेळेला त्यांच्यासोबत कोणीच नसायचं, कोणी मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एक असा मावळा असायचा ज्याला आपण शाहीर म्हणतो, आणि शाहिराने छत्रपती शिवाजी महाराजांनी काय तिथे युद्ध केलं आणि कसं केलं आणि का बरं केलं याचं सलग उदाहरण आपल्या सगळ्यांपर्यंत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शाहीर एक असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं की शाहिरामुळे छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे प्रत्येक मराठी व्यक्तीला समजलं, प्रत्येक माणसांना समजलं. त्याच्यामुळे हा असा पोवाडा की जो तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे तुमच्यासमोर सादर करतो. जर का एक जरी लाईन तुम्ही जर का नाही ऐकली तर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजणार नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय कार्य केलं होतं. प्रतापगडचा पायथ्याशी खान प्रतापगडचा पायथ्याशी खान प्रतापगडचा पायथ्याशी खान आला बघुमान नाही त्याला जाग शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची करील काही कल्पना युक्तीची रजी महाराजांना निरोप घेतला महाराजांना निरोप घेतला न दंडवत घातला भवानीला न दंडवत घातला भवानीला न दंडवत घातला भवानीला पण कसं आईज जाऊला कसं आईज जाऊला जकुतयो गंगळ तो कसला जकुतयो गंगळ तो कसला पाणी आलं आईच्या डोळ्याला पाणी आलं आईच्या डोळ्याला आई आहे ना आईच्या डोळ्याला तर पाणी येईलच. जर का कुठला आपला मुलगा जर का एखाद्या दुश्मनाच्या गोठ्यामध्ये चालला असेल तर तेव्हा जी परिस्थिती आपल्या मातेची असते ती परिस्थिती कोणाची नसते. कारण की आज सैनिक ज्या वेळेला युद्धाला जातो ना त्यांच्या घरी ज्यांच्या घरी पोलीस आहे त्यांच्या घरी सैनिक आहे ज्यांनी देशासाठी सुपुत्र घडवले त्यांना विचारा की काय असतं दुःख. आई तर रडेलच माणसं सुद्धा रडतील पण गुरंढोरं. छत्रपती शिवाजी महाराज हे कसा राजा होता की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आजपर्यंत होऊन नाही गेला. आणि ह्या राजांसाठी म्हणून आपण सगळे यांना दैवत म्हणतो. दैवत का म्हणतो कारण की गुरंढोरं सुद्धा चारा नव्हतं शिवत असा माझा राऊचा राजा होऊन गेला. असा बेहुदाव खुद आला असला बेहुदाव खुद आला असला बेहुदाव खुद आला दुश्मनाचा गोठ्या मंदी चालला मराठाचा राजा अहो राजा हो जीवदाजी रजीजी अहो राजा हो जीवदाजी रजीजी अहो राजा हो जीवदाजी रजीजी प्रतापगडच्या पायथ्याशी कुठे प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियाना घन डौलत डुलत आला घन डौलत डुलत आला सय्यदंडाचा संगतीला सय्यदंडाचा संगतीला शिवबाचा संगती महाला शिवबाचा संगती महाला जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाचा संगती महाला शिवबाचा संगती महाला
शिवाजी राजांना छत्रपती शिवाजी राजांना पाहून खान म्हणतो तसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोकू न बचारा गहरी गिरा गिरा माझा राजा पण काही कच्चा गुरुचा केला नव्हता राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी चालती त्याची सावत भारी कानाला राजाला आलिंगन दिलं आणि दगाट केला कानाचा अभिमान मानला कानाचा अभिमान मानला कटारीचा वार तडतला कटारीचा वार तडतला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखत्त होत अंगाला चिलखत्त होत अंगाला कानाचा वार फुका गेला कान अडबडला इतक्यात अचानक मारवलं पोटमंदी बिचवाड कलला पोटमंदी बिचवाड कलला वाघनखाचा मारा केला वाघनखाचा मारा केला तरा तरा फाल पोटाला फाल पोटाला जीजी फाल पोटाला जीजी फाल पोटाला जीजी छत्रपती शिवाजी महाराज की आणि म्हणून प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्ण दादा पावन केला कृष्ण दादा लावली गुलामीची होवा लावली गुलामीची होवा मराठशाही मांडला थाट जी 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 मराठशाही मांडला थाट जी 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 मराठशाही मांडला थाट जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की